हेलो, गुड मॉर्निंग। सो वी विल कंटिन्यू द इंट्रोडक्शन ऑफ चैप्टर नंबर 1, दैट ऑब्जेक्टिव ऑफ बुक कीपिंग दैट आर रिमेनिंग। सो टुडे वी कंप्लीट। सो व्हाट आर द ऑब्जेक्टिव ऑफ बुक कीपिंग? व्हाट इज बुक कीपिंग? आर्ट ऑफ रिकॉर्डिंग बिजनेस ट्रांजेक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स दैट ऑलरेडी वी हैव स्टडीड इन लास्ट लेक्चर। So, what are objectives? First is to keep complete and accurate record of all financial transactions in a systematic, orderly and logical manner. तर काल आपण बुककीपिंगची डेफिनेशन पाहिली। बुककीपिंग म्हणजे काय आहे? तर जे ट्रांजॅक्शन्स रोज घडतात त्याचं रेकॉर्ड ठेवणं, ह्याला आपण बुककीपिंग असं म्हणतो। तर म्हणूनच पहिलं त्याचं ऑब्जेक्टिव काय आहे की कम्प्लीट आणि ॲक्युरेट रेकॉर्ड फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्सचं, ऑर्डरवाईज डेटवाईज ठेवायचं, त्याला आपण काय म्हणतो, पहिलं ऑब्जेक्टिव ऑफ बुक कीपिंग असं म्हणू शकतो। सो सेकंड ऑब्जेक्टिव इज हे रेकॉर्डेड डेटवाईज अँड अकाउंटवाईज। म्हणजे जसं अकाउंटचा प्रकार असेल त्याप्रमाणे अकाउंटवाईज आपण रेकॉर्डिंग ठेवू शकतो। फॉर एक्झाम्पल समजा मशिनरी असेल तर मशिनरीच्या बाबतीमध्ये होणारे सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण मशिनरी अकाउंटला रेकॉर्ड करतो। एखादा पर्सन असेल तर त्या पर्सनकडून किती अमाऊंट आपल्याला यायचं आहे, आपण किती त्याला द्यायचं आहे, त्याचं अकाउंट सेपरेट ठेवलं जातो। सो थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज हिअर परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स। म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शन्समध्ये मनीचे एक्सचेंज आहे त्याचं परमनंट रेकॉर्ड ठेवणं हा पुढचा ऑब्जेक्टिव आहे। नेक्स्ट इज इव्हिडन्स। येस्टरडे आय हॅव एक्सप्लेन द टर्म इव्हिडन्स। सो इट टू क्रिएट इव्हिडन्स इट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग। नेक्स्ट इज टू नो द प्रॉफिट ऑफ ऑर लॉस ऑफ बिझनेस ड्युरिंग ए फिनान्शियल इयर। फिनान्शियल इयरमध्ये आपल्याला प्रॉफिट होतो का लॉस होतो हे बघणं हे एक ऑब्जेक्टिव्ज आहे। देन आफ्टर टू नो टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राईज। सो व्हॉट इज मीन बाय लायबिलिटीज? द अमाऊंट विच इज पेएबल बाय अस टू अदर पर्सन्स दॅट इज कॉल्ड एज लायबिलिटी। व्हॉट आर असेट्स? असेट्स आर प्रॉपर्टीज। सो दिस टू टर्म्स अगेन वी विल स्टडी इन टर्मिनॉलॉजी। नाउ ॲट दिस मोमेंट यू जस्ट कन्सिडर असेट्स आर प्रॉपर्टीज अँड लायबिलिटीज आर यू नो हिअर अमाऊंट्स विच आर पेएबल बाय द बिझनेस टू आउटसाइडर्स। तर असेट म्हणजे की आपली प्रॉपर्टी किती आहे, आपल्यावर कर्ज किती आहे, आपल्या दुसऱ्याला किती द्यायला लागतो, ह्याला आपण लायबिलिटीज असं म्हणतो। समजा तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही बँकेचं एक 10 लाख रुपये लोन घेतलं, तर 10 लाख ही तुमचे काय झाले, लायबिलिटी झाले। ह्या डेफिनेशन्स आपण बघायचेच आहेत टर्मिनॉलॉजीमध्ये। नेक्स्ट ऑब्जेक्टिव इज टू नो व्हॉट अ बिझनेसमॅन फॉर द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम। आपण आउटसाइडर पार्टीजला किती अमाऊंट द्यायची आहे आणि आउटसाइडर पार्टीज आपल्याला किती अमाऊंट देणार आहेत हे समजण्यासाठी आपण बुक कीपिंग करतो। सो नेक्स्ट इज बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इज प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर्स अँड कम्पेअर्स इट। सो बिझनेसमॅन कॅन कम्पेअर दिस इयर्स सिच्युएशन टू लास्ट इयर सिच्युएशन, दिस इयर्स प्रोग्रेस अँड लास्ट इयर्स प्रोग्रेस। सो हिअर दिस इज अगेन वन मोर ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग। म्हणजे या वर्षीचं आणि लास्ट इयरचं परफॉर्मन्स आपण कम्पॅरिझन करून त्याच्यावर डिसिजन घेतो हे म्हणून आपण बुक कीपिंग करतो। देन आफ्टर फिनान्शियल रिझल्ट्स विथ अदर बिझनेस एंटरप्राईज इन सिमिलर लाईन। वी कॅन कम्पेअर अवर फिनान्शियल रिझल्ट्स विथ द फिनान्शियल रिझल्ट्स ऑफ अदर कंपनीज। सो यर दीज आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक कीपिंग। कालचं हे पॉईंट राहिलं होतं म्हणून आज मी ते कव्हर केलेलं आहे। आता दुसरी टर्म जी आहे ती अकाउंटन्सी आहे। व्हॉट इज अकाउंटन्सी? अकाउंटन्सी इज द प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग क्लासिफाईंग अँड रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स फॉर ए बिझनेस। इट इज अ मीन्स ऑफ कलेक्टिंग, समराइजिंग, ॲनालायझिंग, रिपोर्टिंग इन मॉनिटरी टर्म्स इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स।
सो बुककीपिंग ही नैरो टर्म आहे आणि अकाउंटिंग ही वाइडर टर्म आहे. बुककीपिंगमध्ये आपण काय करतो तर जसे जसे रेकॉर्ड होतात तसं हे ट्रान्झॅक्शन्स होतात तसं तसं आपण रेकॉर्ड करतो. हाउ दॅट ट्रान्झॅक्शन्स आर हॅपनिंग इमिजिएटली वी आर रेकॉर्डिंग इन बुक्स ऑफ अकाउंट्स इट इज कॉल्ड ॲज बुककीपिंग. अँड वॉट इज अकाउंटिंग? अकाउंटन्सी हिअर इट इज दस ॲज वी कॅन से ऑर इट इज अ सिस्टम इन वेज शिअर वॉट एवर रेकॉर्डेड इन्फॉर्मेशन ऑर वॉट एवर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स दॅट आर प्रोसेस्ड अँड देन दॅट रिझल्ट इज डिक्लेअर्ड अँड हिअर दॅट इज अकाउंटन्सी. सो वॉट इज कलेक्टिंग? यू नो हिअर कलेक्टिंग मीन्स कलेक्टिंग इन्फॉर्मेशन देन समराइजिंग मीन्स drawing conclusions or bringing them together, then analyzing you know, then reporting. All these are the steps of accounting in monetary terms, information about the business transactions. So at first we will see the collecting means collection of information. Summarizing means bringing all that accounting information at one place, that is summarizing. For example, if you are purchasing machinery, selling machinery, and again purchasing, again selling, so whatever are the transactions related to that machinery that are grouped under one account, so that is classifying and summarizing also, and then you can make the conclusion. So here that is summarizing. Analyzing means you can analyze what will be happened during the year and what will be here made in next year. So that is analyzing. And whatever you have done through this collecting, classifying, summarizing and analyzing, here that reporting of all that activities, here it is nothing but a record reporting of transactions of which is related to money or monetary terms information about the business transactions. म्हणजे अकाउंटन्सी म्हणजे काय आहे बघा. बुककीपिंगमध्ये आपण काय करतो, जसं जसं ट्रान्झॅक्शन होतं तसं तसं आपण ते रेकॉर्ड करत जातो. रेकॉर्ड केल्यानंतर त्याचं कलेक्शन केलं जातं सगळे ट्रान्झॅक्शनचं, मग त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे हे पर्सन्सचे अकाउंट आहेत, हे एच अकाउंट आहे, बीच आहे, हे मशिनरीचं आहे, हे स्टेशनरीचं आहे, हे स्टॉकचं आहे, असे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते आपण क्लासिफाय करतो, डिवाईड करतो. म्हणजे आता बुककीपिंगमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन जसे जसे घडतात तसं तसं ते रेकॉर्ड केले जातात. त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. क्लासिफिकेशन याचा अर्थ वर्गीकरण असं आपण म्हणू शकतो. क्लासिफिकेशन केलं जातं आणि एच अकाउंट्स ट्रान्झॅक्शन एच अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात, बीच अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. मशिनरीचे सगळे ट्रान्झॅक्शन सेपरेट केले जातात. सेपरेशन ऑफ ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंग टू पर्सन ऑर प्रॉपर्टी ऑर एक्सपेन्सेस ऑर इन्कम्स. सो यर ऑल दीज अकाउंट्स आर मेंटेन फॉर क्लासिफिकेशन अँड इट्स समरायझेशन. अँड देन वी ॲनालाइज दॅट हाऊ मच मनी हेअर इज पेड टू मिस्टर ए, हाऊ मच विल बी हेअर कमिंग फ्रॉम मिस्टर बी, दिस थिंग वी आर ॲनालायझिंग. अँड देन वी मेक अ प्रिपेअर अ रिपोर्ट. All these activities together, here it is known as accountancy. म्हणजे आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, त्याचं सेपरेशन करतो. प्रत्येकाच्या समजा एकडून पैसे घेतले असतील, त्याला दिले असतील, त्याचं काय पोझिशन आहे बघतो. मशिनरी किती परचेस केली, किती सेल केली, किती विकली, किती विकत घेतली, असं सगळं आपण त्याचं सेपरेशन करतो. बुककीपिंगमध्ये काय होतं, सेपरेशन नसतं, सगळे ट्रान्झॅक्शन्स एकाच ठिकाणी असतात, त्याचं सेपरेशन करत नाहीत. जसे जसे ट्रान्झॅक्शन हॅपन होतात तसं तसं रेकॉर्ड केलं जातं. म्हणजे आता समजा तुम्ही सकाळी रॉ मटेरियल घेतलं 11 वाजता, रॉ मटेरियलचं रेकॉर्डिंग केलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही सॅलरी दिली पर्सनला, ते रेकॉर्ड केलं जातं. असं जसं जसं होईल तसं तसं ते रेकॉर्ड केलं जातं. त्याच्यामध्ये काही सिस्टमॅटिक मॅनर नसतं, त्याच्यामध्ये सेपरेशन नसतं, सगळे ट्रान्झॅक्शन एकाच ठिकाणी असतात. मग त्या ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन करून त्या त्या क्लासिफिकेशनप्रमाणे कॅटेगरीप्रमाणे त्याचं तिथं रेकॉर्डिंग करायचं, त्याचं प्रोसेसिंग करायचं आणि त्याचा बॅलन्स किती आहे बघायचा. हे म्हणजे काय आहे, क्लासिफाईंग आणि समरायझिंग. मग
मग हे सगळं झाल्यावर त्याचं ॲनालिसिस करायचं, ॲनालिसिस झाल्यावर त्याचा रिपोर्ट तयार करायचा आणि तो रिपोर्ट मग ॲथॉरिटीला द्यायचा. हे सगळं म्हणजे अकाउंटन्सी. सो या दिस इज अकाउंटन्सी. नाव नेक्स्ट पॉइंट इज बेसिस ऑफ अकाउंटिंग. आता ह्याच्यामध्ये बेसिस काय आहे बघा, कॅश बेसिस. कॅश बेसिसचा अर्थ काय होतो की आपण एखादं कमोडिटी घेतो आणि लगेच इमिजिएटली कॅश पे करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅश बेसिस. म्हणजे कॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग याचा अर्थ आपण प्रॉडक्ट परचेस करतो, बाय करतो, म्हणजे घेतो, विकत घेतो आणि लगेच पैसे देतो, ते कॅश बेसिस झालं. ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस. ॲक्रुअल याचा अर्थ आपण ते प्रोडक्ट घेतो, मे बी त्याचं पेमेंट करू अगर नाही करू, तो ट्रान्झॅक्शन झाला असं समज जातं. समजा एखादं आपण प्रोडक्ट घेतलं आणि त्याचं पेमेंट जर फ्युचरमध्ये दिलं, तर ज्यावेळेस आपण घेतो, ज्यावेळेस आपण ते बाय करतो, वेन वी बाय दॅट प्रोडक्ट, इट इज अज्युम दॅट हे दॅट ट्रान्झॅक्शन हॅपन इव्हन इफ युअर कॅश इज पेड ऑर नॉट पेड. म्हणजे एखादी प्रोडक्ट आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याचे पैसे नाही दिले आणि फ्युचरमध्ये दिले तरीसुद्धा त्यावेळेस तो ट्रान्झॅक्शन झाला असं समजलं जातं, त्याला आपण ॲक्रुअल असं म्हणतो. मग मिक्स याचा अर्थ थोडं कॅश बेसिस आणि थोडं ॲक्रुअल बेसिस. समजा एखादं प्रोडक्ट समजा 1 लाख रुपयेचं असेल, तर त्यातला 50% आपण कॅश दिली आहे, 50% काय झालं फ्युचरमध्ये देणार असो, तर 50% हे कॅश बेसिस झालं आणि उरलेलं जे देणार आहोत आपण ते ॲक्रुअल बेसिस झालं. सो हे दिस इज आर द बेसिस ऑफ अकाउंटिंग. त्याच्यानंतर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. सो व्हेन वी कलेक्ट द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स विच शोज द क्वालिटी ऑफ दॅट इन्फॉर्मेशन, दॅट वी विल स्टडी. फर्स्ट इज रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. जेव्हा आपण अकाउंटिंग इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो तेव्हा आपण ते अशा पद्धतीने प्रेझेंट केले पाहिजे की जे यूजर्स आहेत हे अकाउंटिंग इन्फॉर्मेशनचे त्यांना ते रिलायबल वाटायला पाहिजे. रिलायबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन याचा अर्थ आपण जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन लोकांना देणार आहोत ती रिलायबल पाहिजे. रिलायबल याचा अर्थ भरवशाची, कुठलंही त्याच्यामध्ये फ्रॉड नसलेलं किंवा कुठल्याही प्रकारचं खोटेपणा न केलेलं अशी रिलायबल इन्फॉर्मेशन आपण दिली पाहिजे. दुसरं आहे रिलिव्हन्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. रिलिव्हन्स याचा अर्थ ॲप्रोप्रिएट सोर्सकडनं आपण ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे आणि ती लोकांना दिली पाहिजे. तिसरं आहे अंडरस्टँडेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे आपण जे अकाउंटिंग इन्फॉर्मेशन लोकांना देतो तर ते लोकांना समजलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दिलं पाहिजे. अकाउंटिंगचं एक पर्टिक्युलर लँग्वेज असते बघा, ती लँग्वेज अशी अंडरस्टँडेबल आणि इझी करायला पाहिजे. आणि इझी लँग्वेजमध्ये आणि अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये तुम्ही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अवेलेबल करून दिली पाहिजे, हे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर आहे बघा कम्पॅरेबिलिटी ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही अकाउंटिंग इन्फॉर्मेशन अशी द्यायला पाहिजे की त्याचं कम्पॅरिझन होऊ शकतं, म्हणजे क्लिअर आणि अंडरस्टँडेबल आणि रिलेवंट आणि रिलायबल इन्फॉर्मेशन असेल तर नक्कीच आपण ते अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही कम्पॅरिझनसाठी यूजफुल होईल असं म्हणू शकतो. दॅट इज आर द क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. आता डिस्टिंक्शन बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी काय आहे बघा. आता ह्याच्यामध्ये ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विचारलं जाण्याची शक्यता असते, तर त्यामुळं तुम्ही हे डिस्टिंग्विश बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे करायचं. हे डिस्टिंग्विश बघितल्यावर तुम्हाला तर इथं खरा डिस्टिंक्शन किंवा फरक आपल्याला लक्षात येईल. तर डिस्टिंक्शनमध्ये पहिला पॉईंट आहे बघा मीनिंग. आता दोघांचं मीनिंग आपण बघितलं, डेफिनेशन दिली आहे. बुक कीपिंग म्हणजे काय, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. अकाउंटन्सी म्हणजे काय, तर रेकॉर्डिंग क्लासिफाईंग समराइजिंग ॲनालायझिंग अँड इंटरप्रेटिंग द डाटा. दोघांचे डेफिनेशन आपण बघितलेले आहेत. नंतर पुढचा पॉईंट आहे तो स्टेजचा आहे, म्हणजे प्रायमरी स्टेज कुठली आणि
नंतरची स्टेज कुठली, पहिली स्टेज कुठली, दुसरी स्टेज कुठली. बुककीपिंग इज प्रायमरी स्टेज अँड अकाउंटन्स ही इज सेकंड स्टेज. म्हणजे बुककीपिंग केल्यानंतर, अकाउंटिंगचं रेकॉर्डिंग केल्यानंतर तरच आपण तिथे क्लासिफिकेशन करू शकतो, समरायझेशन करू शकतो किंवा ॲनालिसिस करू शकतो. म्हणून प्रायमरी स्टेज काय आहे? बुककीपिंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स. बुककीपिंगचे ऑब्जेक्टिव काय आहे? टू कीप रेकॉर्ड्स. आत्ताच आपण पाहिले ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग, बरीच लिस्ट होती ती आपण पाहिलेली आहे. तर त्यातलं मेन ऑब्जेक्टिव्ज काय आहे? टू कीप रेकॉर्ड्स ऑफ ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. सो ये दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक कीपिंग. देन अकाउंटन्सी. अकाउंटन्सीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर फिनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करणे हे अकाउंटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. थर्ड पॉईंट आहे रिस्पॉन्सिबिलिटी. आता नुसतं ट्रान्झॅक्शन हॅपन झाल्यावर रेकॉर्ड करायला फार काही स्किल लागत नाही. त्याच्यावरचं जे रिसिप्ट दिलेलं असतं किंवा व्हाउचर असतं ते बघून आपण रेकॉर्डिंग करू शकतो. त्याच्यामुळे बुककीपिंगचं काम हे ज्युनियर स्टाफला दिलं जातं. तिथं जेव्हा आपण प्रोसेसिंग करतो, क्लासिफिकेशन करतो, ॲनालिसिस करतो, तिथं स्किल जास्त असतं. म्हणून ते सिनियर पर्सनला अकाउंटन्सीमध्ये दिलं जातं. म्हणजे बुककीपिंग हा ज्युनियर पर्सन करू शकतो आणि अकाउंटिंग त्याचं करायचं असेल तर त्याला सिनियर पर्सनचं नेसेसरी आहे. त्याच्यानंतर आउटकम्स आहेत. बघा आउटकम्समध्ये काय येतं की बुककीपिंगचा आउटकम काय आहे, म्हणजे रिझल्ट काय त्याचा. सो व्हॉट इज द आउटकम ऑफ बुककीपिंग? रिझल्ट इन जर्नल अँड लेजर. ते दोन टाईपचे बुक आहेत, ते आपण तयार करतो तर तेच त्याचं आउटकम आहे. पण अकाउंटिंगमध्ये आपण मोठे मोठे फिनान्शियल स्टेटमेंट्स, ॲन्युअल स्टेटमेंट्स तयार करतो. हा अकाउंटन्सीचा ऑब्जेक्टिव आउटकम आहे. त्यानंतर पिरियड. आता बुककीपिंग हे डे टू डे डिटेल्स रेकॉर्ड करतो आणि अकाउंटिंगचं पिरियॉडिकली रिझल्ट आपल्याला देतो. सो हे दॅट इज पिरियड. देन ॲनालिसिस. बुककीपिंग डज नॉट रिक्वायर एनी टाईप ऑफ ॲनालिसिस. ह्याच्यामध्ये ॲनालिसिसचा काही प्रश्नच नसतो. जसं ट्रान्झॅक्शन हॅपन होतं, जसं ट्रान्झॅक्शन घडतं, तसं लगेच इमिजिएटली रेकॉर्ड करायचं, म्हणजे बुककीपिंग. मग तिथं काय ॲनालिसिसची गरज आहे का? नाही. पण अकाउंटन्सी इज बेसिकली डिपेंड ऑन ॲनालिसिस ऑर इट इज मेड ओनली फॉर ॲनालिसिस. मग हिथं आपण अकाउंटमध्ये काय करतो? इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, क्लासिफाय करतो, मग ते समराईज करतो, मग त्याचं ॲनालिसिस करतो. हे इथं ॲनालिसिस आपण बुककीपिंगमध्ये करतो आणि अकाउंटमध्ये करतो आणि बुककीपिंगमध्ये ॲनालिसिस इज नॉट नेसेसरी. पुढचं आहे बघा डिसिजन. आता मॅनेजमेंट कॅनॉट टेक डिसिजन ऑन द बेस ऑफ बुककीपिंग. नुसतं रेकॉर्ड बघून डिसिजन घेता येईल का? नाही. त्याचं प्रोसेसिंग करून, त्याचं ॲनालिसिस करून मग आपल्याला तिथं डिसिजन घेता येतो. त्याच्यानंतर हे स्किल रिक्वायर्ड. फारसं काय बुककीपिंगला स्किल लागत नाही ॲनालिटिक ॲनालिसिस करायचं, पण अकाउंटन्सीला आपल्याला ॲनालिटिकल स्किल इथं नेसेसरी आहे. तर अशा पद्धतीनं आपण डिस्टिंक्शन बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हे बघितलेलं आहे. तर आज आपण थेअरीचा मोस्ट ऑफ द पार्ट हा संपवलेला आहे. उद्यापासून आपण अकाउंटिंगची टर्मिनॉलॉजी घ्यायची आहे. टर्मिनॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा ते जे टर्म्स आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे त्याच्यावरच पुढचं सगळं अकाउंटिंग डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणा किंवा एंट्री म्हणा किंवा रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स म्हणा, हे काही असू दे, हे तुम्हाला त्या समजणाऱ्या टर्म्स वर डिपेंड आहे. तर उद्या आपण टर्मिनॉलॉजी ऑफ अकाउंटिंग घ्यायची आहे, ते खूप कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही ऐकायचं आहे आणि लर्न करून घ्यायचं आहे. मी जितकं सिम्प्लिफाय करता येईल तितकं सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स यू कॅन अंडरस्टँड. सो युअर टुडे वी स्टॉप हेअर अँड फ्रॉम टुमॉरो द रिअल सिलेबस विल बी स्टार्टेड अँड दॅट इज टर्मिनॉलॉजी ऑफ अकाउंटिंग ऑर बुक कीपिंग, स्पेसिफिकली अकाउंटिंग वी कॅन से. सो युअर टुडे वी स्टॉप हेअर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.